गोवा फॉरवर्डान स्थापन केलें ते दिसा साकून सांगलां की गोवा फॉरवर्ड सदांच एलायन्साक उक्ती आसतली आनी एलायन्स म्हणटाची सामकी गरज आसा. काँग्रेस पार्टीचो दिग्विजय बाब सिंगान सांगलां की जांक कोणाक बीजेपीक हारोवपाक जाय आनी जर तर कोणी जर आपूण एंटी बीजेपी म्हणटा तर तांणी सगळ्यांनी काँग्रेस पक्षाक जॉयन जावचें आनी काँग्रेस पक्षा बरोबर वचचें, दुसऱ्यांनी चूल मांडची न्ही. ही गोवा फॉरवर्ड ठामपणेन सांगता ही राष्ट्रीय पक्षांची डिक्टेटरशीप. काँग्रेस पार्टीन असो स्टँड घेवन फक्त केलें म्हणटा तें डिफिकल्टी लेवल वाडयल्या. सो आमी इगोचेर बसपाक नात. आमी पयलीं एक आमचे भितर एक म्हणल्यार इंटरनल डिसिजन घेतिल्लें की वाट एलायन्साक मोकळी आसपाक जाय म्हणून आमी कँडिडेट्स एनावंस करनाशिल्ले. सो आय मीन हाका सगळे आतां म्हणजे हे सगळे पंक्चर जाला काँग्रेस पार्टी अशें म्हणटकर. वी डोंट वॉन्ट टू स्पॉयल द गेम ऑन इगो एट ऑल. आनी आमी कॉन्स्टिट्युएंसी वायज एसेसमेंट करून जे जाग्यार आमकां दिसता की गोवा फॉरवर्डाची कँडिडेटाची विनेबिलिटी नाल्यार द फायटींग कॅपेसिटी टू वीन ती चड आसा, ती प्रखर आसा एज कंपेर्ड टू अदर एंटी बी जे पी फोर्सीस नाल्यार कँडिडेट्स नाल्यार पार्टीज. अशे कॉन्स्टिट्युएंसी आमी चूज करतले आनी आतां आमकां पयलीं आमी एक धरिल्लें की एक 12 करतले म्हण, आतां आमी ते वाडोवन एटलिस्ट ते 18 ते 20 आमकां भरचे पडटली. आमी आपा बरोबर युतीचो प्रस्ताव दिवपाचो प्रश्न येना, पण आमचो हे आमी सदांच सांगले आसा फ्रॉम द डे वन आमी म्हटलेले आसा की महायुती फाल्यां आमी 7 सीट आमकां मेळ्ळेले. आमी सांगले एट फोर टायम कम्स आमी 7 4 एग्री जातले, 5 एग्री जातले, 2 एग्री जातले, पण लेट महागठबंधन हॅपन. पण काँग्रेस किंवा बीग ब्रदर तुमची ड्युटी असा त्यांना जो एक झणझणीत थापट पडलेले त्या हवेन जे खंयच्या अवनोक खंयच्या हवेन असा ते दिग्विजय सिंग ग्राउंड रियलिटी खबर ना.